नमस्कार, टाइम विथ रूपामध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण दिवाळी रेसिपी बघतो आहोत, तर त्यासाठी मी इथे बाकरवडी बनवलेली आहे. तर तुम्हाला माहितीच असेल, पुण्यामध्ये चितळे बाकरवडी खूप फेमस आहे. त्याच पद्धतीने आपण हा बनवायचा प्रयत्न केलेला आहे. खूप टेस्टी झालेली आहे, खुसखुशीत झालेली आहे. तर नेहमी आपण लाडू, चिवडा, चकली, शंकरपाळी हे तर बनवतोच आणि ते सगळ्यांना येतही. तर आपण थोडीशी वेगळी रेसिपी बघूया बाकरवडी. आपण रेसिपीला सुरुवात करूया. खूप टेस्टी बनलेली आहे, नक्की करून पहा. बाकरवडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे. चाळून आपण हा मैदा घेतलेला आहे. यामध्ये आपण 2 चमचे बेसन ऍड करतोय. बेसन घातल्यामुळे ही जी वडी आहे ती खुसखुशीत बनते, टेस्टी बनते. यानंतर आपण यामध्ये ओवा घेतलेला आहे. तर इथे 1/2 चमचा मी ओवा घेतलाय. तो ओवा आपण हातावरती चांगला चोळून मगच यामध्ये ऍड करतोय. ओवा ऍड केल्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत आणि हे आपण पीठ थोडस मिक्स करून घेऊया. यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे आहे, पण ते एकदम कडकडीत गरम केलेलं. एकदम धूर निघेपर्यंत मी हे तेल गरम केलंय आणि ते यामध्ये आपण घालत आहोत. तेल घातल्यामुळे ही जी वडी आहे ती खुसखुशीत बनते, कुरकुरीत बनते. तेल घातल्यानंतर लगेच हात घालायचा नाहीये. तेल गरम आहे तर चमच्याने प्रथम आपण हलवून घेतलंय आणि आपण हाताने परत एकदा ते चांगलं मळून घेणार आहोत. तेल घातल्यानंतर हाताने मळून घेणं खूप जरुरी आहे. मळून झाल्यानंतर आपण थोडा थोडा पाण्याचा वापर करून आपण इथे घट्ट पीठ मळून घेणार आहोत. तुम्ही पाहताय थोडं थोडं पाणी ऍड करते, जेणेकरून पीठ पातळ झालं तर वड्या नीट बनणार नाहीत. तर इथे आपल्याला घट्ट पिठाचाच वापर करायचा आहे. तर थोडं थोडं पाण्याचा वापर करून एकदम घट्ट मी हे पीठ मळून घेतेय आणि 5 ते 7 मिनिटांसाठी आपण ते झाकून ठेवणार आहोत. मीडियम फ्लेम वरती मी पॅन गरम करून घेतलेला आहे. आपण गॅस लो फ्लेम वरती केलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये 1/2 वाटी सुकं खोबरं आपण किसून घेतलेलं आहे. तर हे सुकं खोबरं जे आहे ते आपल्याला मंद आचेवरती साधारण 4 मिनिटांसाठी भाजून घ्यायचंय. यामध्ये काहीही ऍड केलेलं नाहीये. कोरडं आपण हे खरपूस असं भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले ऍड करतोय. अख्खे धने मी इथं घेतलेले आहेत 2 चमचे. त्यानंतर आपण जिरं घेतोय इथे 1 चमचा. पांढरे तीळ आपण घेतोय 2 चमचे. ओवा आपण घेणार आहोत 1/2 चमचा. बडीशेप आपण घेणार आहोत 1/2 चमचा. कच्ची बडीशेप आपण इथं वापरलेली आहे. आणि खसखस आपण 1/2 चमचा घेतलेली आहे. तर आता परत आपण हे सगळं ऍड केल्यानंतर आपण खरपूस मस्त कलर चेंज होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. साधारण अजून 3 ते 4 मिनिटं तरी आपल्याला लागतील. तर मंद आचेवरती किंवा मीडियम फ्लेम वरती तुम्ही हे भाजायचंय. जास्त फ्लेम मोठी करायची नाहीये. आपलं भाजून झालेलं आहे, हे थंड करून घेतोय आपण. मिश्रण थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या छोट्या जार मध्ये हे काढून घेणार आहोत. यामध्ये आपण 1/2 चमचा साखर ऍड करतोय. तसंच आपण गरम मसाला घेतलेला आहे 1/2 चमचा. लाल तिखट आहे घरचं, ते मी 2 चमचे ऍड करते. थोडस तिखट ही वडी जास्त छान लागते, तुम्ही कमी जास्त करू शकता. मसाल्यापुरतच आपण मीठ घालणार आहोत, कारण पिठामध्ये पण आपण मीठ घातलेलं आहे. हे बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहता एकदम फाईन पावडर मी करून घेतलेली आहे. ही पावडर तयार झाल्यानंतर यामध्ये आपण 1/2 वाटी बारीक शेव ऍड करतोय. शेव टाकल्यानंतर आपल्याला जास्त बारीक नाही करायची. शेव थोडीशी ओबडधोबड राहील इतकंच आपल्याला एकदाच फिरवून घ्यायचंय. यानंतर आपण जे पीठ मळून ठेवलेलं आहे ते मी पोळपाटावर घेऊन थोडस परत एकदा मळून घेतेय आणि त्याचे भाग करून घेतेय. साधारण 3 तरी मोठ्या पोळ्या होतील इतके मी 3 भाग करून घेतेय. 3 भागामधला आपण 1 भाग इथं घेतलेला आहे आणि त्याची छान आपण पातळ अशी पोळी लाटून घेणार आहोत. पातळ यासाठी सांगते की तळल्यानंतर पिठाचा जास्त म्हणजे स्वाद यायला नको. त्याच्यातला मसालाही तितकाच लागला पाहिजे आणि पीठही खुसखुशीत तितकंच आपल्याला लागलं पाहिजे. तर आपण साधारण आपण पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. पोळी तयार झाल्यानंतर या पोळीला आपल्याला चिंच गुळाची चटणी लावून घ्यायची आहे. तर चिंचेचा कोळ आणि गुळ मिक्स करून आपण ही चटणी तयार केलेली आहे. ही चटणी आपण याला लावून घेतोय. ही चटणी लावण्याचा उद्देश की खूप छान गोड आंबट अशी चवही येते आणि तो जो मसाला आपण यावरती पेरणार आहोत तो चिटकून बसतो.
तर ही चटणी आपण लावून घेतलेली आहे, किनार आपण बाजूला तशाच ठेवलेले आहेत, मध्ये मध्ये आपल्याला ही चटणी लावायची आहे, जेणेकरून मग रोल करू ना तेव्हा ही चटणी बाहेर यायला नको. अशा छोट्या छोट्या काही टिप्स आहेत, त्या तुम्ही फॉलो करा. चटणी लावून झाल्यानंतर आपण यावरती तो मसाला जो बनवून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तो आपण यामध्ये घालणार आहोत. सगळीकडे व्यवस्थित आपल्याला चटणीवरती हा मसाला पेरून घ्यायचा आहे. मसाला आपण एकसारखा पेरल्यानंतर याचा आपल्याला रोल बनवायचा आहे, पण तो रोल आपल्याला टाईट बनवायचा आहे. म्हणजे आपण जेव्हा ती जी पोळी आहे ती रोल करतोय तेव्हा ती अशी टाईट झाली पाहिजे. तर मी अलगत हाताने हे काम करायचंय. मसाला व्यवस्थित त्याच्यामध्ये गुंडाळला गेला पाहिजे आणि टाईट अशी आपल्याला हा रोल बनवायचा आहे. आता या स्टेजला आपण ज्या किनारी आहेत त्याला आपण थोडस पाण्याचा हात लावून घेतोय, बोटाने अगदी थोडस पाणी लावतोय जेणेकरून ते सील होऊन जाईल. तर प्रेस करत करत ते सील केलेलं आहे आणि ज्या बाजू आहेत त्याही आपण हाताने व्यवस्थित आतमध्ये मुडपून टाकलेल्या आहेत, म्हणजे त्या सुटणार नाही, त्यातनं मसाला बाहेर पडणार नाही. छान रोल तो एक दोन वेळा पोळपाटावर असा एकसारखा करून घ्यायचा आहे. रोल आपला एकसारखा झाल्यानंतर बाकरवडीचे आपण काप करून घेतोय. सुरीच्या साह्याने आपण एकसारखे इथे काप बनवून घेणार आहोत. वड्या पाडल्यानंतर आपण बोटाच्या साह्याने अलगत हाताने प्रेस करणार आहोत जेणेकरून तो मसाला बाहेर पडायला नको, व्यवस्थित चिटकला पाहिजे. तुम्ही पाहताय वडी दोन्ही बाजूनी मी आकारही देते आणि दोन बोटांनी अगदी अलगत हाताने मी प्रेसही करते. अशा सगळ्या वड्या आपल्याला अलगत हाताने करायचंय, खूप जास्त चपट्या नसतात या वड्या. त्यानंतर एका बाजूला आपण तेल तापायला ठेवलं होतं, ते चांगलं तापलंय. त्यानंतर एकदम मंद आचेवरती आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत. बाकरवडी आहे ही मंद आचेवरती तळून घ्यायची, तरच ती खुसखुशीत बनते. इथे मीडियम फ्लेमवरही करू नका, मंद आचेवरती तुम्ही टाइम लागू दे, पण छानशी खुसखुशीत अशी दोन्ही बाजूनी छान हलवत हलवत आपल्याला ही तळून घ्यायची आहे. तर खूप छान अशी ही छान रेसिपी आहे. दिवाळीला नक्की ट्राय करावी तुम्ही रेसिपी. हवं तर तुम्ही ते सारण जे असतं ते तुम्ही अगोदर तयार करून ठेवलं तरी काहीच हरकत नाही, जेणेकरून लास्ट मोमेंटला तुम्ही वड्या करू शकता. तर दिवाळीच्या भरपूर आपण रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तर सबस्क्राईब करा. फर्स्ट टाइम जर बघत असाल तर त्या साईडचं बेल बटन जर प्रेस केलं तर तुम्हाला सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन फ्रीमध्ये मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी काही लिंकही दिलेल्या आहेत, त्याही तुम्ही चेक करू शकता. तर छान कलर चेंज झालेला आहे आणि मी मस्त तळून घेतलेल्या वड्या ज्या आहेत बाकरवडी ती मी समोर ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता खूप खुसखुशीत आणि जबरदस्त टेस्टी झालेली आहे. एका दिवसातच संपली, इतकी छान ही बाकरवडी बनली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आणि मला तुमच्या काहीही असतील प्रतिक्रिया तरी त्या नक्की तुम्ही मला शेअर करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.